65 वर्षीय बच्चू सदाशिव कर्डेल यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अंबड पोलिसांनी मयत बच्चू कर्डेल यांचा पुतण्या सागर वाळू कर्डेल याला अटक केली आहे. त्यांच्याकडून सोने आणि काही रोकडही जखम करण्यात आली आहे. या वृद्धाचा खून केल्यानंतर संशयिताने एका विधी संघर्षित बालकासह घरातील रोकड आणि सोने असलेली पत्राची कोठी येथील मळ्यातीलच एका विहिरीत टाकली होती. पोलिसांनी सोमवारी या विहिरीतून 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोठी बाहेर काढली. यामध्ये सोने मिळून आले असले तरी 5 लाख रुपयांची रोकड मात्र गायब होती. या कोठीमधून 2 सोन्याच्या पुतळ्या, चांदीचे 2 बाजूबंद, बुरखा, हत्यार, कागदपत्रे आणि कपडे असा ऐवज मिळून आला. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बच्चू कर्डेल या ज्येष्ठ नागरिकाचा 25 ऑक्टोबर रोजी निर्गुण खून त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि घरातील ज्या किमती चीजवस्तू होत्या त्या त्यांनी एका कोठीमध्ये ठेवलेल्या होत्या. ती कोठी त्या ठिकाणी चोरांनी उचलून चोरून घेऊन गेले होते. पोलिसांनी या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने हा जो खून झालेला आहे म्हणून गुन्हा दाखल केलेला होता. तपासाअंती या ठिकाणी बच्चू कर्डेल यांचा जो पुतण्या आहे आणि एक विधी संघर्ष बालक यांनी मिळून कट रचून हा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि पोलिसांतर्फे सदरचे आरोपी हे ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. घरातील ज्या चीजवस्तू चोरी गेलेल्या होत्या हे आपण दुसऱ्या एका शेतातून पोलिसांनी ती कोठीसह चीजवस्तू हस्तगत केलेल्या आहे. त्याच्यामध्ये जे पैसे होते हे पैसे रिकवर करणे बाकी आहे. अजूनही याच्यामध्ये काही आरोपी निष्पन्न होतील त्यांच्या शोधासाठी काही पथके रवाना करण्यात आलेली आहे. कट रचून त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे. प्राथमिक तपासात प्रॉपर्टीच्या वादातून या ठिकाणी ही हत्या झालेली आहे. याच्यात 2 आरोपी आहेत. एकाचा याचा यामागचा जो उद्देश आहे हा उद्देश तपासांती निष्पन्न होईल. वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर कोले हे पुढील तपास करीत आहेत. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.